विद्यार्थी मित्रांनो, नागरिकशास्त्रातील तिसरा पाठ आहे ग्रामीण स्थानिक शासन संस्था। या पाठामधून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक शासन संस्थांची आपण माहिती घेणार आहोत। समाजाचे नियमन करण्यात स्थानिक शासन संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडतात। आपल्या देशात या संस्थांबरोबरच संघ शासन व राज्य शासन ही समाज नियमनाच्या कामात सहभागी असते। स्थानिक शासन संस्थांचे ढोबळमानाने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते। या पाठात आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांविषयी जाणून घेऊया। ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राजव्यवस्था म्हटले जाते। मुलांनो, आपल्या देशात तीन पातळ्यांवरून राज्यकारभार चालतो। पूर्ण देशाचा राज्यकारभार संघ शासन चालवते। संरक्षण, परराष्ट्र व्यवहार व चलन इत्यादी विषय संघ शासनाच्या कक्षेत येतात। दुसऱ्या पातळीवर राज्य शासन असते। महाराष्ट्राचे राज्य शासन कायदा, सुव्यवस्था, आरोग्य, शिक्षण यासंबंधीचे कायदे करते। तिसऱ्या पातळीवर स्थानिक शासन संस्था असतात। ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांना पंचायती राजव्यवस्था असे म्हणतात। स्थानिक शासन संस्थांचे दोन भाग पडतात, त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी। ग्रामीण स्थानिक शासन संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश होतो आणि शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो। ग्रामपंचायत, प्रत्येक गावचा कारभार ग्रामपंचायत करते। 500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते, तिला गट ग्रामपंचायत म्हणतात। पाणी पुरवठा, दिवाबत्ती, जन्म मृत्यू, विवाहाच्या नोंदी इत्यादी कामे ग्रामपंचायत करते। ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी। सरपंच, ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात। ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होतात। गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते। योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता येतो। सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज उपसरपंच पाहतो। ग्रामसेवक, ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो। त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात। ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे, ग्रामपंचायतीच्या विकास योजना गावातील लोकांना समजावून सांगणे इत्यादी कामे ग्रामसेवक करतो। ग्रामसभा, ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा। ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्त्वाचे संघटन होय। प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे। ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी सरपंचावर असते। प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते। ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळवल्या जातात। ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते। शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत ते ठरवण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो। ग्रामसभेत महिलांचा सहभाग। ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते। तिथे महिला अधिक मोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करतात। पिण्याचे पाणी, दारूबंदी, रोजगार, इंधन, आरोग्य इत्यादी विषयांबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात। आवश्यक ते बदल घडवण्यासाठी उपायही सुचवतात। पंचायत समिती, एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट असतो। विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती होय।
ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा पंचायत समिती असते. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आहे. विविध करांची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने. घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडे बाजारावरील कर, यात्रा कर, राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान. पंचायत समितीचे पदाधिकारी. पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. पंचायत समितीच्या सभा बोलावणे आणि सभांचे कामकाज चालवणे ही जबाबदारी सभापतीची असते. सभापतीच्या अनुपस्थित उपसभापती काम पाहतो. पंचायत समितीची कामे. विकास गटात कोणती कामे केली पाहिजेत त्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते. प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची किमान 1 तरी सभा होणे आवश्यक असते. पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते. विकास गटात करायच्या विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य सरकारकडूनही अनुदान मिळते. पंचायत समितीची कामे. यामध्ये लोकांची कामे, रस्ते, गटारे, विहिरी, कूपनलिका इत्यादीचं बांधकाम करणे आणि गावामध्ये किंवा खेड्यांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था करणे. आरोग्य. लहान मुलांना किंवा विशिष्ट वयातील मुलांना शासनाच्या आरोग्य खात्याकडून रोगप्रतिबंधक लसी दिल्या जातात आणि त्यांचं आरोग्य चांगलं कसं राहील याकडे लक्ष दिलं जातं. पाणी पुरवठा. लोकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा याची देखील दक्षता घेतली जाते. स्वच्छता. रस्त्याची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट इत्यादी गोष्टींचा पाठपुरावा केला जातो. शेती. शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाते. त्याचबरोबर बी बियाणे, कीटकनाशके, खते, शेतीसाठी लागणारी अवजारे इत्यादी देखील ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या मार्फत शेतकऱ्यांना पुरवले जातात. शिक्षण. प्राथमिक शिक्षण सर्व लोकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता पंचायत समितीकडून घेतली जाते. हस्तोद्योग आणि कुटुरोद्योग यांच्या विकासाला चालना दिली जाते. त्याचबरोबर दुर्बल घटकांना आर्थिक मदत केली जाते. समाजामध्ये काही दुर्बल घटक असतात, त्यांचे शिक्षण किंवा त्यांच्या आर्थिक विकासाला बाधा येऊ नये या दृष्टिकोनातून देखील पंचायत समितीमार्फत दक्षता घेतली जाते. जिल्हा परिषद. प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 जिल्हा परिषद असते. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषदा मात्र 34 आहेत. कारण मुंबई शहर व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत. जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो? जिल्हा परिषदेचा कारभार विविध समित्यांमार्फत चालवला जातो. वित्त समिती, कृषी समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती इत्यादी. महिला व बालकल्याण समिती महिलांचे आणि बालकांचे प्रश्न विचारात घेते. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असते. सभांचे कामकाज त्याच्या नियंत्रणाखाली चालते. जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर अध्यक्षांचे नियंत्रण असते. जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. अध्यक्षाच्या गैरहजेरीत ही सर्व कामे उपाध्यक्ष पार पाडतो. मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्याची नेमणूक राज्य शासन करते. जिल्हा परिषदेची कामे. शिक्षणविषयक सुविधा. आरोग्यविषयक सुविधा. पाणी पुरवठा. काही खेड्यांमध्ये अजूनही पाण्याची व्यवस्था नाही. पाण्यासाठी खूप दूरदूरवरती लोकांना भटकावं लागतं. अशा गावांमध्ये पाण्याची व्यवस्था करणे.
या स्वरूपाची कामं पाणी पुरवठा या अंतर्गत जिल्हा परिषदेला करावी लागतात. बी बियाणांचा पुरवठा. जिल्ह्यामध्ये शेतीची प्रतवारी सुधारावी, शेतीतून चांगल्या प्रकारचं उत्पन्न यावं यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बी बियाणांचा पुरवठा केला जातो. दिवाबत्तीची सोय. रस्ते, शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी दिवाबत्तीची सोय जिल्हा परिषदेमार्फत केली जाते. गावाच्या परिसरात झाडे लावणे पर्यावरणाचं संतुलन टिकून राहण्यासाठी, त्याचबरोबर विविध प्रकारच्या व्यवसाय उद्योगांसाठी देखील आपल्याला लाकूड किंवा झाडांची आवश्यकता असते. त्यासाठी गावाच्या परिसरामध्ये झाडे लावणे, झाडे वाढवणे फार गरजेचे आहे. म्हणून अशा प्रकारचा उपक्रम देखील जिल्हा परिषदेमार्फत राबवला जातो. 1992 73 व 74 वी संविधान दुरुस्ती झाली. या दुरुस्तीने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्थांना संविधानात स्थान दिले. परिसराचा विकास कार्यक्षम रीतीने करण्यासाठी त्यांच्या अधिकारात वाढ केली. त्यांच्या अखत्यारीतील विषयही वाढवले. त्यांना प्रभावीपणे काम करता यावे म्हणून त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत देखील वाढवले. इथे एक उपक्रम दिलेला आहे. दिनेश आणि नैनाला खालील गोष्टी मिळवण्यासाठी कोठे जायला सांगा. छोट्या भावंडांच्या लसीकरणासाठी कुठे जाणार? वडिलांबरोबर 7-12 उतारा आणण्यासाठी कुठे जाल? नव्या खताचा वापर कसा करावा याची माहिती कुठे मिळेल? अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधात तक्रार कुठे करणार? जन्माचा दाखला कुठे मिळतो? उत्पन्नाचा जातीचा दाखला मिळवण्यासाठी कुठे जाता येईल? अशा प्रकारचे सर्व प्रश्न इथे दिलेले आहेत. मुलांनू, आपले आई किंवा वडील यांच्याशी जर आपण चर्चा केली तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. कारण या सर्व गोष्टी त्यांनी केलेले असतात, त्याचा त्यांना अनुभव आलेला असतो, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून तुम्हाला मिळतील. पंचायत राज व्यवस्था. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष हे पदाधिकारी असतात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे राज्य शासनाकडून नेमलेले अधिकारी असतात. पंचायत समितीमध्ये सभापती हे पदाधिकारी असतात आणि गटविकास अधिकारी हे राज्य शासनाकडून नेमलेले अधिकारी असतात. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच हे पदाधिकारी असतात आणि ग्रामसेवक हे राज्य शासनाकडून नेमलेले अधिकारी असतात. यापैकी अध्यक्ष, सभापती आणि सरपंच यांच्या नेमणुका मतदानाद्वारे केल्या जातात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून होतात. निवडणूक कोण लढवू शकते? ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीनही शासन संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. उदाहरणार्थ, निवडणूक लढवणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी, तिचे वय 21 वर्ष पूर्ण असावे, स्थानिक मतदार यादीत त्या व्यक्तीचे नाव समाविष्ट असावे. पात्रतेच्या या अटी शहरी स्थानिक शासन संस्थांनाही लागू आहेत. ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थेचा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक शासन संस्था आहेत. ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या आहे किमान 7 आणि कमाल 17. गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात ही सदस्य संख्या बदलते. ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी असतात सरपंच आणि उपसरपंच. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये शासनाने नेमलेले अधिकारी असतात ग्रामसेवक. पंचायत समितीमध्ये सदस्य संख्या असते 15 ते 45. लोकसंख्येनुसार ही सदस्य संख्या बदलत असते. पंचायत समितीमध्ये पदाधिकारी असतात सभापती आणि उपसभापती आणि राज्य शासनाकडून नेमलेले अधिकारी असतात गट विकास अधिकारी. जिल्हा परिषदेमध्ये किमान सदस्य संख्या असते 50 आणि कमाल असते 75. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात ही सदस्य संख्या बदलत असते. जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी असतात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि राज्य शासनाकडून नेमलेले अधिकारी असतात मुख्य कार्यकारी अधिकारी. मुलांनो, या पाठातून आपण ग्रामीण स्थानिक शासन संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून या पाठाचा स्वाध्याय देखील आपण पाहणार आहोत. धन्यवाद.